नमस्कार, मी शरद. तुमचं शरपाट रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आज मित्रांनो, आपण दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये अगदी हलव्यापेक्षाही उत्तम मार्केट साईज फरसान कचोरी, डॅट्स मी मिनी कचोरी, घरच्या घरी कशी बनवायची याची एकदम हलव्याच्या टिप्स अँड ट्रिक्सने ही रेसिपी पाहणार आहोत. ट्रस्ट मी मित्रांनो, ही फरसान कचोरी इतकी चवीला जबरदस्त तयार होते. ही कचोरी खाल्ल्यानंतर तुम्ही मार्केटमधली भाकरवळीची टेस्ट देखील विसरून जाल, इतकी चवीला भन्नाट ही रेसिपी तयार होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, कचोरी बनवण्याकरता आपण जे सारणच्या मधली फिलिंग तयार केलेली आहे ती इतकी जबरदस्त मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे की मित्रांनो, तुम्ही एकदा जरी कचोरी खाली तर तुम्ही खातच बसाल, इतकी चवीला अफलातून ही रेसिपी तयार होते. तसं मी कचोरीचा आतमध्ये तुम्हाला टेक्स्चरही दाखवून देत आहे. हे बघा, बाहेरून जितकी सुंदर आपली कचोरी दिसते, आतमधून मित्रांनो आपण कचोरीच्या सारांचं टेक्स्चर पाहू शकता. अतिशय मसालेदार आणि बाहेरून मस्त अशी क्रिस्पी कोटिंग, खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे. सो मस्ट ट्राय टू दिस रेसिपी. अगदी घरच्या साहित्याला आपण तयार करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग जास्त विलंब न करता टेस्टी डिलिशियस एम्मी अशी हलवाई साईल खस्ता कचोरी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, आपण कचोरी बनवण्याकरिता कचोरीचं डव तयार करून घेत आहोत. त्यासाठी मी एका बाऊलमध्ये ॲड करत आहे 2 कप इतकं मैदा. तुम्ही मित्रांनो इथे 1 कप मैदा आणि 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल. तसं मित्रांनो, तुम्ही पूर्ण 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल, त्याने आपली कचोरी अतिशय हेल्दी बनेल. तसेच आपल्या इतर साहित्यामध्ये ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून इतका बेसन. बेसन ॲड करणे बिलकुल ऑप्शनल आहे, दॅट्स वाय तुम्ही स्किप करू शकता. बेसन ॲड केल्याने आपल्या डवला छान असं टेक्स्चर येतो. तसेच आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ. मी इथे 1/2 चमच इतका ॲड केलेला आहे. आता आपल्याला पिठामध्ये 2 मोठे चमच इतकं एकदम कडक तापवलं तेलाचं मोहन ॲड करायचं आहे. तुम्ही इथे बटर देखील घेऊ शकता. इथं तेलाचं मोहन ॲड करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. तेलाच्या मोहनमुळे आपली कचोरी जास्त वेळाकरिता कुरकुरीत राहते. सर्वप्रथम ॲड केलेलं आपलं तेल छानपैकी याप्रमाणे चमच्याने मिक्स आउट करून घ्यायचं आहे. अदरवाईज आपले हात भाजले जाऊ शकतात. नंतर याप्रमाणे मोहन छानपैकी पिठाळं आपलं चोळून घ्यायचं आहे. जर मित्रांनो आपल्याला कचोरीला आणखीन इथे क्रिस्पी बनवायचं असेल, तेव्हा तुम्ही इथे 2 टेबलस्पून इतकं बारीकवाला रवा ॲड करू शकता. आता आपल्याला या पिठाला मळण्याकरिता यामध्ये 1/2 कप इतकं पाणी थोडं थोडं ॲड करून छानपैकी याचा मीडियम टाईप कन्सिस्टन्सीचा स्मूथ असा डव इथे मळून घ्यायचा आहे. ट्रस्ट मी मित्रांनो, ही कचोरी करायला जितकी सोपी आहे चवीला तितकीच भन्नाट तयार होते, तुम्हाला खूपच आवडेल. अगदी आपण ही कचोरी 3 स्टेपमध्ये तयार करणार आहोत. जस्ट पीठ तयार करायचं, सारण तयार करायचं, नंतर आपल्याला कचोरी फ्राय करून घ्यायची आहे. जस्ट ही कचोरी बनवण्याकरता 3 स्टेप आपल्याला इथे फॉलो करायच्या आहेत. हे बघा मित्रांनो, साधारणतः आपण 2 मिनिटानंतर पाहू शकता आपलं इथे मीडियम सॉफ्ट डव इथे तयार झालेला आहे. आता या डवला आपल्याला छानपैकी ड्रेससाठी ठेवायचं आहे, त्याकरिता या डवलवरती आपल्याला 1 चमच इतकं तेल ॲड करायचं आहे. आता हा तेल आपल्याला छानपैकी डववरती याप्रमाणे व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. कचोरीचा डव मित्रांनो आपल्या इथे लूज ठेवायचा नाही आहे आणि जास्त घट्टही करायचा नाही आहे. एकदम मीडियम सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा डव आपल्याला इथे तयार करायचा आहे. सो मित्रांनो, डववरती मी एकदम व्यवस्थितपणे इथे ऑइल अप्लाय केलेला आहे. आता हा कणकेचा बाऊल आपल्याला छानपैकी एका प्लेटने कव्हर करून देऊन हा बाऊल आपल्याला रेस्टसाठी 10 मिनिटांकरिता ठेवून द्यायचा आहे. कचोरीचं डव मित्रांनो जोपर्यंत रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण कचोरीकरिता सारण तयार करून घेऊया. कचोरीचं सारण तयार करण्यासाठी मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे. मिक्सर जारमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं डेसिडेटेड कोकोनट म्हणजे सुका नारळ ऍड करून द्यायचा आहे. तसं आपल्याला ऍड करायचं आहे 2 मोठे चमच इतके धने सीड. मित्रांनो, मी इथे धने छानपैकी भाजून घेतलेले 2 मिनिटांकरिता लो फ्लेमवरती. तसं आपल्याला ऍड करायचं आहे 1 मोठा चमच म्हणजे 1 टेबलस्पून इतके सफेद तीळ. तसं आपल्याला सारणमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे 1/2 कप इतकं मिक्स फरसाण. मी मित्रांनो इथं सारणमध्ये मिक्स फरसाणचा वापर केलेला आहे, इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं. तुम्ही इथे मिक्स फरसाणऐवजी बेसनची पापडी, त्याचप्रमाणे बेसन शेव, तसे गाठिया देखील वापरू शकता. मित्रांनो, तुम्हाला बारीक शेव कसं बनवतं हे माहिती नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तसं आपल्याला ॲड करायचं आहे 1/2 कप इतकी भाजलेली मूग डाळ. ही रेडीमेड मूग डाळ मी इथे यूज केलेली आहे, कच्ची डाळ आपल्याला इथे यूज करायची नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सारणमध्ये ॲड करायचं आहे 1/2 चमच इतकी साखर. आता मित्रांनो आपल्याला मिक्सर जार लीटने कव्हर करून देऊन हे मिश्रण छानपैकी छान करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, साधारणतः मी 10 सेकंदाकरिता छानपैकी आपलं मिश्रण इथे चर्ण करून घेतलेलं आहे. मिश्रण आपल्याला पूर्ण इथे पावडर करायची नाही आहे, जसं आपल्याला भरडसर हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला 10 सेकंदाकरिता फक्त मिश्रण इथे चालवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले एकदम परफेक्ट भरडसर पावडर तयार होते. आता मी एक बाऊल घेतलेला आहे, बाऊलमध्ये आपण तयार केलेलं सारण आपल्याला याप्रमाणे ट्रान्सफर करून द्यायचं आहे. आता मित्रांनो आपल्याला या सारणामध्ये काही स्पायसेस ॲड करायचे आहे. स्पायसेसमध्ये मी ॲड करत आहे 1 चमच इतकी धनिया पावडर, 1/2 चमच इतका गरम मसाला, 1 चमच इतके जिरे,
एक चमच इतकी बडीशॉप, बडीशॉप मित्रांनो इथे आवर्जून आपल्याला ॲड करायची आहे. अर्धा चमच इतकी हळदी पावडर आणि 2 चमच इतकी लाल तिखट. लाल तिखट मित्रांनो इथे आपल्याला थोडी जास्तच ॲड करायची आहे. तसे आपल्याला सारळमध्ये ॲड करायचं आहे. अर्धा चमच इतकं मीठ, आपण इथे चवीनुसार मीठ घेऊ शकता. मित्रांनो सारळमध्ये जो मुगडाळ आणि फरसाण ॲड केलेले त्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, दॅट्स वाय आपल्याला मीठ इथे थोडं कमीच ॲड करायचं आहे. आता हे सर्व मिश्रण छानपैकी आपल्याला एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स आउट करून घ्यायचं आहे. मित्रांनो जर तुम्हाला कोणते इन्ग्रेडियंट इथे समजले नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सर्व इन्ग्रेडियंट्सचे प्रमाण मेंशन केलेले आहेत. जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतपत पाहत असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तसे बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा विसरू नका. चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क असतं, त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आधी ते पेड करावे लागत नाही. सो हे बघा मित्रांनो व्यवस्थितपणे मी चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण इथे मिक्स आउट करून घेतलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे 3 टेबलस्पून इतकं चिंच गुळाची चटणी. मी मित्रांनो इथे होममेड चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे. ही रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. खूपच मस्त आहे आणि आपल्या मिश्रणाला बायटिंग देखील येते आणि आपल्या मिश्रणाची चव देखील वाढली जाते. जर तुम्हाला ही चिंच गुळाची गोड चटणी कशी बनवता माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. सो मी इथे 3 टेबलस्पून इतकं चिंच गुळाची चटणी आपल्या मिश्रणामध्ये ऍड केलेली आहे. आता ही चटणी आपल्याला छानपैकी मिश्रणामध्ये मिक्स आउट करून घ्यायची आहे. मित्रांनो तुम्ही या पद्धतीने हा सारण करून बघा, खूपच जबरदस्त टेस्टला लागतो, तुम्हाला खूपच आवडेल. अगदी आपण मार्केटमधून कचोरी आणतो त्यामध्ये देखील असं सारण फील केलेलं नसेल. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. सो मस्ट ट्राय टू दिस रेसिपी. हे बघा मित्रांनो चिंच गुळाची चटणी ऍड केल्याने आपल्या सारणला छानपैकी इथे बायटिंग आलेली आहे. दॅट्स वाय आपण इथे चटणी ऍड केलेली आहे. आपल्या इथे चुकूनही पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाहीये, अदरवाईज आपली कचोरी लवकर खराब होते. आता मित्रांनो मी एक प्लेट घेतलेली आहे. या प्लेटवरती आपल्या सारणाचे छोटे छोटे बॉल करून छानपैकी ठेवत जायचं आहे. बॉलचा साईज मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा ठेवू शकता. या पद्धतीने आपल्याला बॉल तयार करायचा आहे आणि तो प्लेटमध्ये ठेवत जायचा आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला सर्व बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. हे बॉल्स मित्रांनो आपण कचोरीच्या मध्ये सारण म्हणून भरणार आहोत. जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतपत पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जाता, तर लगेच मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. तसेच चॅनेलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. सो हे बघा मित्रांनो अगदी 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता मी इथे सारणाचे सर्व बॉल्स इथे तयार करून घेतलेले आहेत. सो मित्रांनो आपली ही सेकंड स्टेप देखील तयार झालेली आहे. आता आपल्याला जस्ट कचोरी बनवायची आणि कचोरी फ्राय करून घ्यायची आहे. कचोरी डव मित्रांनो मला साईडला ठेवून साधारणतः इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी प्लेट काढून तुम्हाला डव दाखवत आहे. वाव मस्तच. हे बघा डव आपल्या रेसला ठेवल्याकारण छानपैकी इथे फुलला गेला आहे. आता डव आपल्याला छानपैकी मळून एकदा स्मूथ करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता मित्रांनो आपण कचोरी बनवायला सुरुवात करीत आहोत. त्याकरिता आपल्या डवमध्ये याप्रमाणे टिक्के आकाराचा बॉल काढून घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी याप्रमाणे हातावरती छानपैकी राऊंड फिरवत त्याला एकदम स्मूथ करून घ्यायचा आहे याप्रमाणे. आता ही तयार टिक्कीला आपल्याला छानपैकी याप्रमाणे थोडंसं खोलगट करून घ्यायचं आहे. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं तुम्हाला देखील करायचं आहे. हे बघा एकदम परफेक्ट असं स्मूथ डव आपला इथे आहे. दॅट्स वाय एकदम स्मूथली ही कटोरी आपली तयार झालेली आहे. आता या कटोरीच्या सेंटरला आपल्याला आपण तयार केलेलं सारणाचं आपल्याला याप्रमाणे फील करून द्यायचं आहे. आता ही कचोरी आपल्याला याप्रमाणे क्लोज करून घ्यायची आहे आणि जो राहिलेला डवचा पोर्शन असेल तो याप्रमाणे आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा अगदी सोप्या सोपी पद्धत आहे ही. अगदी आपल्याला कचोरी लाटण्याचीही गरज पडत नाही. आता डव काढल्यानंतर ही कचोरी आपल्याला छानपैकी याप्रमाणे राऊंड करून छानपैकी गोल करून घ्यायची आहे. हे बघा आपली एकदम गोल मटोर अशी कचोरी इथे तयार झालेली आहे. खूपच मस्त ही कचोरी लागते, नक्की ट्राय करून बघा. सो आता ही तयार केलेली कचोरी मी एका प्लेटवरती सर्व करून देत आहे. याचप्रमाणे मित्रांनो आणखीन एक कचोरी मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे. सर्वप्रथम डव मधून याप्रमाणे टिक्की आकाराचा डव घेऊन त्याला छानपैकी याप्रमाणे स्मूथ करून घ्यायचा आहे आणि त्याला याप्रमाणे दोन्ही आकड्यांच्या मदतीने कटोरी रूपात तयार करून घ्यायचा आहे. तसे मित्रांनो ही कटोरी करता वेळी आपल्याला खूप पातळ करायची नाहीये, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. अगदी खूप जाड पण नाही पाहिजे, जस्ट आपल्याला अगदी मीडियम ठीक ही कचोरीची बाहेरची कोटिंग ठेवायची आहे. आता ह्या कटोरीच्या सेंटरला मी आपण तयार केलेली फिलिंग याप्रमाणे ठेवून देत आहे. आता आपल्याला कचोरी छानपैकी याप्रमाणे क्लोज करून द्यायची आहे. ही मित्रांनो खूपच सोपी मेथड आहे. दॅट्स वाय आपल्याला इथे कचोरी लाटण्याची देखील गरज पडत नाही. या पद्धतीने तुम्ही कचोरी करून बघा, अतिशय परफेक्ट बनेल, कधीही फेल होणार नाही. कचोरीमधून एक्स्ट्रा डव काढून झाला कचोरीला याप्रमाणे हातावरती फिरून छानपैकी राऊंड करून एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे. सो हे बघा मित्रांनो आपली सेकंड देखील कचोरी इथे तयार झालेली आहे. आता ही तयार कचोरी देखील मी आपल्या प्लेटवरती सर्व करून देत आहे. याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही सर्व कचोरी तयार करून घेत आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही कचोरी बनवण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला लगेच कमेंटद्वारे सांगू शकता, मी तुमच्यासाठी ऑल टाईम अवेलेबल आहे. जर मित्रांनो मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून तुम्ही ही रेसिपी बनवली तर अगदी 100% तुमची कचोरी एकदम परफेक्ट बनेल.
सो हे बघा मित्रांनो, मी सेम वेने इथे सर्व कचोरी तयार करून घेतलेले आहेत। आता ह्या कचोरी मित्रांनो आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तसे मित्रांनो, आपण जे कचोरीचं डव तयार केलेलं होतं त्यातून माझं थोडंसं डव इथे राहिलेलं आहे। हे डव आपल्याला फेकायचं मुळातच नाही आहे। या डवपासून आपल्याला छानपैकी पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। अगदी 1 ते 2 पुऱ्या आपल्या इथे तयार होतील। सो मित्रांनो, आपल्याला फेकायचं काहीच नाही, सर्व युटिलाइज करायचं आहे। आता मित्रांनो, कचोरी फ्राय करण्यासाठी मी इथे हाय फ्लेमवरती तेल हा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। आता हा तेल आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, साधारणतः आपण 3 मिनिटानंतर पाहू शकतो तेल आपलं छानपैकी हाय फ्लेमवरती मी इथं गरम करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आपली गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला कचोरी ते फ्राय करायची आहे। हे बघा मित्रांनो, एक छोटासा बॉल मी आता कणकेचा घेतलाय, तो तेलामध्ये सोडून दाखवत आहे। तेल देखील आपल्याला अगदी थोडंसं इथं गरम करून घ्यायचं आहे। बॉलच्या साईडने तुम्ही पाहू शकता छोटे छोटे बबल्स येत आहेत। आता मित्रांनो, आपल्याला गरम केलेल्या तेलामध्ये आपण तयार केलेले कचोरीस आपल्याला जेवढे शक्य होते तेवढे आपल्याला तळण्यासाठी सोडायचे आहेत। हे बघा मित्रांनो, मी स्टार्टिंगला इथे 6 कचोरी तळण्यासाठी ऍड केलेले आहेत। कचोरीच्या साईडला तुम्ही पाहू शकता छानपैकी कचोरी फ्राय होत असताना बबल्स येत आहेत। आता ही कचोरी आपल्याला दोन्ही साईडने छानपैकी गोल्डन ब्राऊन अशी फ्राय करून घ्यायची आहे। कचोरी मित्रांनो, मी लो फ्लेमवरती फ्राय करत आहे। आपल्याला इथे हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवायची नाहीये। जर आपण हाय किंवा मीडियम फ्लेम ठेवली तर आपली कचोरी बाहेरून तर गोल्डन ब्राऊन होते पण त्या आतमधून कच्चीच राहिली जाते। दॅट्स व्हाय आपल्याला कचोरी लो फ्लेमवरती फ्राय करायची आहे। आता मित्रांनो, 1 मिनिटानंतर मी झाराच्या मदतीने कचोरी छानपैकी इथे आतून मधून परतव छानपैकी दोन्ही साईडने आपल्याला गोल्डन ब्राऊन अशी फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, साधारणतः आपण 6 मिनिटानंतर इथे पाहू शकतो कचोरी आपली दोन्ही साईडने छानपैकी इथे गोल्डन ब्राऊन झालेली आहे। आता मी झाराच्या मदतीने कचोरी रिमूव्ह करून देत आहे। हे बघा किती सुंदर कलर आपल्या कचोरीला आलेला आहे। सो मित्रांनो, आपल्या कचोरीमधलं मी सर्व ऑइल इथे नेतून घेतलेलं आहे। आता या तयार कचोरी मी टिश्यू पेपरवरती रिमूव्ह करून देत आहे, म्हणजे यामधलं असलेलं एक्सेस ऑइल देखील निघून जाईल। हे बघा किती सुंदर आपली कचोरी इथे तयार झालेली आहे। कचोरीचं लुक बघा मित्रांनो, कसलं भारी आलेलं आहे। चवीला तितकीच भन्नाटी कचोरी झालेली आहे। सो मित्रांनो, याचप्रमाणे आता मी सर्व कचोरी फ्राय करून घेत आहे। आता ही तळण्यासाठी ऍड केलेली सेकंड बॅच देखील आपल्याला दोन्ही साईडने छानपैकी गोल्डन ब्राऊन अशी फ्राय करून घ्यायची आहे। सो मित्रांनो, आपण साधारण 6 मिनिटानंतर पाहू शकता आपली कचोरी इथे चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन अशी झालेली आहे। आता मी कचोरी तेलामधून रिमूव्ह करून देत आहे। आता मित्रांनो, आपल्याला घ्यायची प्लेट मी बंद करून द्यायची आहे। कचोरीचा रंग बघा कसलं भारी आलेला आहे। अगदी मार्केट साईल आपली ही कचोरी तयार होते आणि सारण तर तितकंच भन्नाट लागतं, नक्की ट्राय करून बघा। सो मित्रांनो, तयार कचोरी मी टिश्यू पेपरवरती रिमूव्ह करून देत आहे। कचोरी मित्रांनो, जितकी चांगल्या प्रकारे आपण लो फ्लेमवरती फ्राय करू तितकी कचोरी आपली खुशखुशीत तयार होणार आहे, हे आपल्याला इथे ध्यानात ठेवायचं आहे। सो मित्रांनो, आता ही तयार गरमागरम कचोरी मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो, मी प्लेटमध्ये कचोरी सर्व केलेली आहे। आपण ही कचोरी टोमॅटो केचपबरोबर सर्व करू शकता, त्याचप्रमाणे चिंचगुळाची गोड चटणीबरोबर सर्व करू शकता। खूपच टेस्टी लागते, तसे प्लेन देखील एन्जॉय करू शकता। मित्रांनो, सो कचोरी आपली रेडी झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल रेसिपीला नक्कीच एक लाईक करा। तसे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा, जेणेकरून आणखी नवनवीन लोक आपल्या चॅनलशी जोडले जातील। सो मित्रांनो, आपण पाहू शकता अगदी गोल्ड मटर आपली इथे परफेक्ट अशी कचोरी रेडी झालेली आहे। तसे आता मी कचोरी तुम्हाला मधून ब्रेक करून देखील दाखवत आहे। कचोरीचा आतमधला टेक्स्चरही आपण इथे पाहू शकता। हे बघा मित्रांनो, आपण पाहू शकता अगदी आतमधून मसालेदार अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे। आणि हा मसाल्याचा फ्लेवर तर इतका जबरदस्त लागतो, मी तुम्हाला सांगू नाही शकत। इतकी परफेक्ट नो फेल रेसिपी आहे। सो मस्ट ट्राय टू दिस रेसिपी। तर येत्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या आलेले अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका। जर मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका। चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निःशुल्क असतं, त्यासाठी लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। वाव मस्त टेस्टला तर खूपच जबरदस्त ही कचोरी तयार झालेली आहे। काय मग राव, ट्राय करून पाहताय ना रेसिपी? नक्की ट्राय करून बघा। तर व्याज वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। थँक्स फॉर वॉचिंग।